नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. नरेश म्हस्केजींना मतदान करणार आहोत आणि चांगल्या मताने ते या नवीन मुंबईत येणार आहेत, निवडून येणार आहेत आणि आमच्या कोळी समाजाचा निश्चित त्यांना पाठिंबा असेल. 30-35 हजार लोक आहेत इथे आमच्या नवीन मुंबईमध्ये या ऐरोली विभागात. सगळ्यांनी हा पाठिंबा जाहीर केलेला आहे. राज्यात कोळी महासंघाने महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर महायुतीचे ठाणे लोकसभा उमेदवार नरेश म्हस्के यांनाही कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांनी जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. नौसिल तलवली नाका येथे कोळी महासंघ व नवी मुंबई कोळी समाज आयोजित कोळी बांधवांचा संवाद मेळाव्यात हा जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आलाय. अशा या मेळाव्यास महायुतीचे ठाणे लोकसभा उमेदवार नरेश म्हस्के, कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील, आमदार रवींद्र फाटक, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले, नवी मुंबई मनपाचे माजी नगरसेवक तानाजी पाटील, मनसेचे अविनाश पानसे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेस सरनाईक, नवी मुंबई मनपाच्या माजी महापौर सुषमा दंडे, युवा नेते चेतन पाटील आदी मान्यवरांसह हजारोंच्या संख्येनं कोळी महिला व कोळी समाज बांधव उपस्थित होते. अशा या संवाद मेळाव्यात कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांनी नवी मुंबईतील तब्बल 35 हजार कोळी समाज बांधव महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या धनुष्यबाणावर शिक्का मारून त्यांना बहुमताने निवडून देणार असल्याचं म्हटलं आहे. आम्ही नेहमीच धनुष्यबाणाला मतदान केलेलं आहे. यावेळेस सुद्धा आम्ही धनुष्यबाणालाच मतदान करणार आहोत आणि तिसऱ्यांदा मतदान करतो आणि नरेश म्हस्केजींना मतदान करणार आहोत आणि चांगल्या मताने ते या नवीन मुंबईत येणार आहेत, निवडून येणार आहेत आणि आमच्या कोळी समाजाचा निश्चित त्यांना पाठिंबा असेल. 30-35 हजार लोक आहेत इथे आमच्या नवीन मुंबईमध्ये या ऐरोली विभागामध्ये. या सगळ्यांनी जाहीर केला, सगळे लोक उपस्थित होते आणि सगळ्यांनी हा पाठिंबा जाहीर केलेला आहे. गोडबोले खासदार आहेत, ह्यांनी इथे 10 वर्षात काय काम केलं ह्या सगळ्या जनतेला माहिती आहे आणि आत्ता आमचे नरेशजी म्हस्के आहेत त्यांचं काम बघा जाऊन पुढे, कारण आमचं युतीचं आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही सर्वजण मिळून हे काम करत आहोत आणि शासनामध्ये केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आहे म्हणून म्हस्के साहेबांना इथून निवडून आणणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे आणि हे आम्ही कर्तव्य बजावणार आहोत. कोळी महासंघाने महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना जाहीर पाठिंबा घोषित केल्यानं नरेश म्हस्के यांनी महासंघाचे आभार मानतानाच आपण या लोकसभा निवडणुकीत बहुमताने नक्कीच निवडून येऊ असा विश्वास यावेळी व्यक्त करत महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आपण पाहताय सर्व समाज घटक, स्थानिक भूमिपुत्र, कोळी कोळी बांधव, आगरी बांधव, सर्व समाज घटक महायुतीला पाठिंबा देत आहेत. सर्वजण वाट पाहत आहेत नरेंद्र मोदी साहेबांची, पंतप्रधानांची हॅट्रिक कधी होणार, कारण हा देश आपल्याला सुजलम आणि सुफलम करायचा आहे, जगामध्ये आपल्याला महासत्ता करायची आणि त्याकरता हिंदुस्तानची एक ओळख निर्माण करण्याकरता नरेंद्र मोदी साहेब यांचं नेतृत्व या हिंदुस्थानाला हवं आहे आणि त्यासाठी सर्वजण महायुतीच्या पाठीमागे उभे राहिलेले आहे. मी काही खासदारांवरती टीका केलेली नाही आहे, मी फक्त सत्य गोष्टी सांगितल्या. ओळख काय आहे, 4-4 तास कार्यकर्त्यांना वाट बघणारा खासदार, कारण त्यांनी माझ्या नौखा म्हणून असं काहीतरी टीका केली म्हणून मला भाषणात कळलं, तरी त्यांची अजून ओळख मी लोकांना सांगितली नाही आहे. त्यांची ओळख जेव्हा मी लोकांना सांगेल तेव्हा खरी ओळख लोकांना कळेल, कारण लोक त्यांना ओळखून आहेत. माझी ओळख हे माझ्या पाठीमागे असणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते. रमेश दादा माझ्यासाठी या ठिकाणी येतात, कार्यकर्त्यांचा मेळावा लावतात, की ज्यांनी 2 वेळा त्यांच्यासाठी मेळावा लावला होता ते आज रमेश दादा माझ्यासाठी या ठिकाणी मेळावा लावतात, ही माझी ओळख आहे. आज त्यांच्या मागे 50 कार्यकर्ते सुद्धा येत नाही आहेत, जमा होत नाही आहेत. भास्कर जाधवांच्या सभेला 40 माणसं असतात, जे जेव्हा रॅलीमध्ये येतात तेव्हा 10 कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे येत नाहीत. तेव्हा जर ते कार्यक्षम असते तर त्यांच्यामागे माणसं असती, त्यांच्यामागे पदाधिकारी असते. आज त्यांच्याबरोबर कोणीही नाही, याच्यावरनं त्यांची कार्यक्षमता लोकांसमोर आलेली आहे. निश्चितच नुसता कोळी समाज नाही तर आगरी कोळी बांधव, चालकरी महामंडळी, झोपडपट्टी वाशी आहे, हे संपूर्ण नरेश म्हस्के साहेबांच्या पाठीशी उभे झालेले आहेत. कारण काय आहे माहिती आहे का, मोदी साहेबांचे हात बळकट करायचे, मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही ही चाललेली आमची तळमळ आहे आणि ही तळमळ यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरामन इकबाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करिता.